व्हिडिओ स्टार्ट होण्याच्या आधी जर तुम्ही ह्या मानसिकतेच्या असाल की बाई ज्याचे सबस्क्रायबर जास्त तोच खरा बोलतो, तर डिसलाईक मारण लगेच निघून जा. मला माहित नाही आरजे किती शिकलेला आहे, पण याच्या टायटलवरनच कळू राहिले की आत्तापर्यंत त्यांनी रिव्हील का नाही केली आपली एज्युकेशन. तुम्हाला माहित नसेल तर आरजे होम मीडिया ट्रेंड आहे, आणि याला माहिती आहे की आर्धी गोष्ट सांगून कसं लोकांना आपल्या साईडला करून घ्यायचं. आणि याचे सबस्क्रायबर जास्त आहे तर लोकांना वाटलंच की भाई हा खरंच बोलू राहिला. श्रीमानच्या रोस्ट बद्दल शॉर्ट मध्ये सांगतो एकदम, ठीक आहे. असाच बसलो तो एक दिवस डोक्यात आला की श्रीमानवर व्हिडिओ बनवून टाकू. सर्च केलं, कोणी बनवला नव्हता. मी म्हटलं चांगला चान्स राहू, बनवून टाकू. बनवला, मला माहित नव्हतं की एवढं हे होऊन जाईल. आणि राहिली श्रीमानच्या रोजची व्हिडिओ, तर बघा चुकी सगळ्यांकडनं होऊन जाते, तर चुकीला सुधारू शकतो आपण. पण यांनी पूर्ण व्हिडिओमध्ये एकदाही हा नाही बोलला की भाई मी माझी चुकी ॲक्सेप्ट केली होती. हा भाऊ व्हिडिओमध्ये एवढी रिसर्च कुठं एवढं करत होता. भाई कुठं गेली तुझी रिसर्च आहे? मला माहित नसेल तर हा भाई फक्त श्रीमानच्या नावाने स्वतःची भडास काढून राहिला पूर्ण व्हिडिओमध्ये 12 मिनिटात. नाही म्हणजे तुम्ही स्वतःच विचार करा, एक 4 लाख सबस्क्रायबरवाला 200 वाल्याला रिप्लाय देऊ राहिला त्याच्या रोस्ट व्हिडिओवर. काही तर असेल ना त्याच्या व्हिडिओमध्ये असं. तो व्हिडिओ फक्त 4000 लोकांपर्यंत पोहोचला, त्यांची गेली फाटून की भाई आपली इमेज खराब होती, आपण आपलं येऊन लगेच सुधारून घेऊ. तर यांनी काय केलं, श्रीमानच्या नावाखाली आपली रोस्ट व्हिडिओ काढून टाकली की हा भाई यांनी श्रीमानला रोस्ट केलं म्हणून मी याच्यावर व्हिडिओ बनवतोय, तू माझ्यावर व्हिडिओ बनवू शकतो, मला काही प्रॉब्लेम नाही. भाऊ रिप्लाय पण देऊ राहिला त्याच्यावर. मला काय विषय भावा, तुम्ही कोणत्याही रोस्टरच्या कमेंट सेक्शनमध्ये जा, भाई ज्याचे चांगले खासे व्ह्यू येऊ राहिले तो कोण ना कोणी एक जण असा बोचत बेंडा असेल तो म्हणाल की भाई हा कॅरीची कॉपी. लोकांना जेव्हा काही भेटत नाही ना बोलायला, तेव्हा ते कॅरीची कॉपीज करत राहतात, आणि त्यांना अजून काही आहेत नाही त्यांच्याकडे. तू हा व्हिडिओ बनवण्याच्या आधी काय बाथरूम का संदेशीत पडला होता का घसरून काय? नाही म्हणजे तू डायरेक्टली माझं कम्पॅरिझन कॅरीसोबत करू राहिला. भाऊ 400 सबस्क्रायबर कुठं आणि 40 मिलियन होणार आहे ज्याचे, तो कुठं बघ ना जरा. बाय द वे थँक्यू कम्पेअर केलं म्हणजे तुझ्यापेक्षा चांगलाच कॉन्टेंट असेल. हा एका व्हिडिओवर ना मला येऊन म्हणतो की भाई रिसर्च कुठं आहे तुझी, ही तुझी रिसर्च. भावा काय डोक्यात पडलाय काय? नाही म्हणजे तुम्ही किती चांगला कॉन्टेंट क्रिएटर घेऊन टाका, त्याचा एक ना एक व्हिडिओ असा असेल की भाई तो खराब आहे. नाही करतायत त्याच्यात काही, निघता खराब व्हिडिओ. पहिला कॅरी आणि माझा कम्पॅरिझन तर भावा खराब मीच दिसणार त्याच्यात, काही डाऊटच नाही त्याच्यात. कारण भावा त्याला एक्सपिरियन्स एवढ्या वर्षाचा, मला नाही अजून. असं तर मी तुझी नेटवर्क घेऊन उदय भाई इलॉन मस्क सोबत कम्पेअर करा, तुला म्हणाल भाई किती गरीब आहे तू. लॉजिक आहे का त्याच्यात काही? हा दुसऱ्यांची काळजी पण लई घेतो आणि प्रायव्हसीकडे पण लक्ष देतो खूप जास्त. जेव्हा खरंच कोणाला तुमची काळजी असते काय करता? तुमच्या मित्रांकडे जातो, तुमचा ऍड्रेस काढायला बघता, तुमचा नंबर काढायला बघता. हीच तर प्रायव्हसी भावा, हीच तर काळजी तुमची. तुम्हाला नाही भेटला तुम्हाला त्याचा नंबर आणि ऍड्रेस, तर तुम्ही त्याच्या डीएम मध्ये जाऊन म्हणायचं की भावा तुझ्यावर सायबर बुलिंगचा केस होऊ शकतो, तुझ्या घरी आल्यावर प्रॉब्लेम होईल असं तसं. किती हिपोक्रिट भावा, किती हिपोक्रिट आहे तू. सगळ्यांसमोर आपली इमेज वाचवायला काही भप्पऱ्या देऊन टाकायच्या की भाई इकड तिकडच्या गोष्टी बोलायच्या, काही माझा ऍड्रेस काढून का तू माझ्या घराबाहेर सिक्युरिटी देणार आहे काय? डीएम मध्ये तेच, व्हिडिओ मध्ये तेच की भाई भेट, भाई भेट. अरे काय चाललंय तुझे? आणि ह्याचा काय माहिती, हा वालिश बुद्धीपणा आहे भाई. प्रायव्हेट चॅट मध्ये पण आणि व्हिडिओ मध्ये पण भाई भेट, भाई भेट. अरे तू काय 12 वर्षाचा पोरगा आहे का भावा? नाही म्हणजे ते आदनानवानीच चाय झाले की भाई भाई बॉक्सिंग कर, भाई बॉक्सिंग कर, भाई चॅरिटी मॅच आहे, भाई बॉक्सिंग. अरे काय आहे भाई, व्हॉट द फक इज गोइंग ऑन हियर? आणि राहिली अपॉलॉजी व्हिडिओची गोष्ट की भावा तुला दिसली नाही हे ते. भावा कधी ती व्हिडिओ प्रायव्हेट नव्हती, अजून पण नाही आहे ती प्रायव्हेट. ती फक्त असं होतं की भावा तू कोणतं श्रीमानचा रोस्ट उघडला की वरती टॉपअपला आय बटन मध्ये लगेच ती व्हिडिओ रेकमेंड होती. की तुम्हाला खोटं वाटत असाल ना की भाई मी बप्पराचं असं तसं, भावा याचा व्हिडिओ बघून घ्या. हा अर्ध्या व्हिडिओ नंतर एवढा चिडलेला आहे ना याच्यावर व्हिडिओ बनवला तर भावा याची भनकून गेली. नाही म्हणजे हा एवढं दुसऱ्यांवर व्हिडिओ बनवतं ह्याला हे चालतं, पण ह्याच्यावर कोणी व्हिडिओ बनवला का लगेच भाई याची जडून जाती. मला आत्ता कळालं की हा भाई पोरींवर जास्त व्हिडिओ कमावणार, कारण ते जास्त रिप्लाय देत नाही. आणि पोरगी रिप्लाय दिली तरी तिला रिप्लाय देणं एकदम इझी असत, कारण त्या काही जास्त बोलत नाही लोक. भाऊ तू म्हणतो की मला थंबनेल बनवत आहेत, तरी तुझे क्लिक थ्रू रेट खूप चांगलं आहे. भावा लोकांना तू आवडतो म्हणून ते बघता, आणि म्हणूनच तुला एवढा चांगला क्लिक थ्रू रेट येतो. आपण कॉन्टेंट क्रिएटर आहे तर आपलं पण काहीतरी राहतं की भाऊ त्यांना चांगला कॉन्टेंट द्यावा, चांगली क्वालिटी द्यावी. ह्याचा अर्थ आहे नाही का फक्त ते बघताय तर म्हणून काही बनवून देऊन टाकायचं त्यांना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब सगळं करून टाका. भेटू पुढच्या व्हिडिओत, आणि पुढचा व्हिडिओ असा काही सिरियस नसणार आहे, चिल राहील. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.